अरे नाना, गावात कोणतरी अपरिचित नावाचा माणूस आलाय असं ऐकलं मी. आला असेल, अशी किती माणसं येते दिन जाते ती, कोणाला टाइम आहे पहिल्यासारखं. आणि मुंडगी पोर नुसता मोबाईल पाहिजे बघ, एखादं 1000 मेल तर सूद नसणार आहे असं. ना ना, डोसक्यात मारत जाऊ नका बरं का, बारका मेंदू असते नव्ह इथे. म्हणजे तुला मेंदू आहे मग काय? मला वाटलेलं का देवानं केस वाढवायला तुला डोसक. तू आज पेपर. अरे ना ना, जाऊन दे की त्याला, कशाला त्याला खिजवतोयस? पोरग हुशार आहे ती. अरे हुशार आहे की हुशार असून काय फायदा, संडासात मी जाताना मोबाईल घेऊन जाते. काय काम असते रे मोबाईलचं संडासात? अभ्यास असतो ना ना संडासात, तुम्हाला नाही कळायचं ती. तू शिकव मला पक्ष्याला उडायला आणि नानाला पवायला शिकवा. कशाला पवायला? पवायला तू गप्रे नाना, तिथे लागा मात तो वाता विषय राहिला बाजूला. अरे वैभ्या, काय होता त्या? अरे अपरिचित नावाचा कोणतरी माणूस आला असं म्हणते ते गावात, काय माहित आहे तुला त्याबद्दल? मी पण ऐकलंय त्या प्लॅस्टिकची पिशवी वापरणाऱ्याला का नाही जबराट शिक्षा देते. जबराट असा आहे वी? होय. बर, सरकारचा माणूस आहे काय तू? का पुली बिलीसवाला आहे काय माहित बा? पोलीसवालाही कोण नाही, पण तुम्ही जरा जपून राहा ना ना, तुमच्याकडे मग प्लॅस्टिकची पिशवी दिसते मला. त्याला काय होतंय, ती काही युज अँड थ्रो नव्हं, परमनंट पिशवी. परमनंट तंबाखूची आहे तंबाखूची. आणि काल एका ट्राफिक हवालदार तंबाखू दिली मी, तो बी मला काय सुद्धा बोलला आणि तू मला शिकवू नका. बघा बाबा तुमचं, तुम्ही जावा त्या मोबाईलमधून लक्ष काढा कामाचं बघा. जावा बघा बाबा तुमचं तुम्ही. अरे ना ना, ती म्हणते ती खरं असेल काय रे? असलेलं या पोयतेतलं का सुक्काळीचं आम्हाला लागलं शिकवायला बेन, ती हँडसोवरचं बघतंय आणि आम्हाला शिकवते फुकणीचं. हँडसप नाही रे ना ना, व्हॉट्सअप. व्हॉट्सअप असू दे असू दे, तू मला नव्हे शिकवूस. ना ना, तात्याची पंगा म्हणजे वाटते गाव दंगा. असू दे असू दे, आंबे बसले साईडला, उगाच तरास नको त्याला, आपण जाऊया आपलं. चल माऊली. सला माऊली. इठल इठल वैप्या, त्या अपरिचित बद्दल तुला काय न्यूज आहे का? नाही रे, काय न्यूज मिळाली मला? अरे त्याला म्हणायला धरला रात्री, लय हांडला राव. काय केलं तिनं? अरे सायकलवर न मटाना नाही गेलं या, ती प्लॅस्टिकची पिशवी घेऊन गेलं या. अरा, कुठलं बरं त्या शिक्षेचं नाव? हा मिरची कुटुंब. म्हणजे र मिरची ती धुरी देत या, कुठून कुठून हाणते. बेकार बेकार लय बेकार. अरे त्या नानाला मी सांगितलं प्लॅस्टिकची पिशवी वापरू नको, अपरिचित आलंय गावात, तर ती बेनं मलाच ज्ञान शिकवून गेलंय. अरे ती नानाला एक हवाट आहे, 5000 रुपये दंड असू दे. नाना एक कोरी जेल मध्ये जाईल, पण 1 रुपया सुद्धा भरणार नाही. करायला का चंबडी जाईल, खरं दंबडी जाणार नाही त्याच्या हातून. असू दे आता, त्यासनी कावा कळायच ती कळ. आपण तर प्लॅस्टिकचा उपयोग बंद केला, खिशात कापडी पिशवी ठेवली, फक्त 6 रुपये किती बी वापर की. बरोबर आहे भावा तुझं, तो सगळा कचरा आपणच केलाय. सरकारने तर कशाला लाव ठेवायला पाहिजे, आपण आधी आपण सुधारायला पाहिजे, तेव्हा देश सुधारेल. बरोबर आहे भावा. कर बाबा, कॅस का सोडलाय सर जिपरे? तंबाखू पाहिजे काय? नाही. मग काय? प्लॅस्टिक. प्लॅस्टिक खात तुझी तू बोलला का कोई मिल गया म्हणलं जा तू धूप खायचा आणि तू प्लॅस्टिक खा. प्लॅस्टिक बंदी आहे मग तू प्लॅस्टिक मधली तंबाखू का खातोस? अरे बाबा, पावसाचे दिवस आहे ती, तंबाखू वाद आहे ती, टेस्टच लागत नाही. प्लॅस्टिक कस वॉटर प्रूफ, एकदम कडक माल राहतो आणि टेस्ट पण लागते बघ. तुला प्लॅस्टिक मधली तंबाखू कशी खायची दाखवतो. अरसोड की सोड, अरसोड कुठं निघालं? अरसोड की बावड्या बावड्या सोड. अरे भ म्हणलंय ना, अरसोड की सोड.
माझी चेष्टा करतेस वीर क्या सोडलं म्हणून काय शाळा झाला सुई तू गुन्हा केलायस तुला शिक्षा होणारच लय शाळा झाला सुर फुकणीचा कसला गुन्हा फौजदार झालाय सुई आता तू प्लॅस्टिक वापरलायस आणि तुला शिक्षा कोण नाही मी देणार मी देणार शिक्षा अरे हे काय म्हणता लागलेस ही तुझी शिक्षा आहे शिक्षा असली कसली शिक्षा कोणती चोपम हे आता नाही काय नवीन आणलेस बाबा कोणती चोपम मेलो राहू दे काय मारून कोणती अरे तू ऐकली तुझ्या काय म्हणायचं तुला 5,000 रुपये देतो पण बसायचं का चुकून मारणं का प्लास्टिकचा वापर करणार काय नाही एवढं होणार बाबा बाबा पान गुटखा खाऊन चुकणार काय नाही चुकून मिळणार कोण वैभ्या ये ऋषभ आलाय या या त्या नाना बरं आहे का आता बरंच म्हणायचं कशा जाणार नाही कुठला त्याला परिचित आणि कुठलं काय आंब्यास होता तो केस उडून आला होता वाढला मी त्याला बहुतेक त्या कटोरवाड्यांना भूतान संपाटले दिवसभर बसते तिथं पारावर टावला शिवत आणि आला मागच मास दोन टावा वाजून गेला ऐक नाना तरी तुम्हाला मी सांगत होतो प्लास्टिकची पिशवी वापरू नका म्हणून त्यामुळे असं झालंय बिस्किट पण आणला नाना प्लास्टिक तेवढं नको बाबा लांब ठेवते ह्याच्या पण दिला नाना नक्की नको होय होय नाना लय त्रास होत असलं तर पाय इकडे करा की डोसके तिकडे करा चुकायच्या oh, no. डोसक्याचं पाय पायाचं डोसकं केलं तर डुंग्यांमध्येच राहत कुठं राहत मधी बरं ती जाऊ दे तू तात्या म्हणून ये बघायला तात्या सकाळपासून नाही आहे पाय कुठे गेलाय तो सुकायचा काय माहित नाही पण त्याच्या घराला कुलूप आहे घराला एक पाकेट त्याच्या वेगळी तंगडी मोडम काय मित्रांनो प्लास्टिक हे पर्यावरणासाठी घातक आहे चला तर मग आजपासून प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचा निर्धार करूया आणि सरकारने तयार केलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करूयात आणि आपलं पर्यावरण एकदम स्वच्छ ठेवूया मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा व्हिडिओ अजून संपला नाही इथून पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा मुक्काम पोस्ट वाटेगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील चोगण्या उत्सव वाटेगावचे भूषण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकीरा या कादंबरी मध्ये उल्लेख असणाऱ्या ऐतिहासिक चोगण्या उत्सवाचं जुलै 2018 मधील चित्रीकरण